आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेची सभा घेण्यासाठी औरंगाबाद मध्ये येत आहेत। सभेला गर्दी व्हावी यासाठी सगळे पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलेलं आहे। सभेला गर्दी व्हावी म्हणून काल मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगर शहराला 227 कोटी रुपये रस्त्याला मंजूर केलेले आहेत। आमच्या संभाजीनगरवासियांना रस्त्यापेक्षा पाणी महत्त्वाचं आहे। आज आमची गरज रस्त्याची तर आहेच। आम्ही स्वागत करतो 227 कोटी दिल्याबद्दल, परंतु संभाजीनगरवासियांना प्रथम गरज आहे ती पिण्याच्या पाण्याची। आज संभाजीनगर शहरामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत आणि शिवसेनेची सभा ते घेणार आहेत। सभेला गर्दी व्हावी यासाठी सर्व प्रयत्न पक्षाचे कार्य करतायत। मला असं वाटतं की सभेला गर्दी व्हावी म्हणून काल मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगर शहरासाठी 227 कोटी रुपये रस्त्याला मंजूर केलेले। आज आमची गरज रस्त्याची तर आहेच। आम्ही स्वागत करतो तुम्ही 227 कोटी रुपये दिले, परंतु संभाजीनगर शहरवासियाची प्रथम गरज आहे पिण्याचं पाणी। 1600 कोटी रुपयाची योजना आमच्या सरकारनं मंजूर केली होती, ती आपल्या सरकारनं रद्द केली। जर रस्त्याला दिले तसेच पैसे जर आम्हाला तुम्ही पिण्याच्या पाण्याला दिले असते तर औरंगाबादकरांच्या मनामध्ये नक्कीच आनंद झाला असता। परंतु हे 227 कोटी रुपये जे दिलेत ते कधी दिलेत? तुम्ही उद्या येणार आहे आणि आज पैसे दिले। जुन्या काळामध्ये राजा ज्या ज्या रस्त्यानं जाणार आहे त्या रस्त्यानं गर्दी जमावी म्हणून तिथला प्रधान रस्त्यांना पैसे उधळायचा। कारण जर राजा आला आणि प्रजा जर जमली नाही तर राजा हा प्रधानावर गरम व्हायचा। म्हणून राजा ज्या ज्या रस्त्यानं जाणार आहे त्या त्या रस्त्यांना प्रधान पैसे उधळायचा, मौल्यवान वस्तू उधळायचा आणि जनता ती जमा करायला रस्त्यावर यायची। अशातलाच प्रकार झाला। उद्या मुख्यमंत्री येणार आहे म्हणून 227 कोटी रुपये तुम्ही आज आम्हाला दिले। आमची मागणी होती की 1600 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करा, 227 कोटी रुपये रस्त्याला द्या, तरच हा दौरा तुमचा यशस्वी होऊ शकतो। नसता राजकीय सभा तर मोठल्या होतातच, तुमची सभा मोठी होईल, परंतु शहरासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे, तो पहिला सोडवा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे।